आमच्या शारीरिक विकलांगाकडे बघण्याची मानसिकता समाजाने बदलण्याची आवश्यकता आहे असं प्रखर मत तृतीय पंथीय सीमा खुर्शीद नायक यांनी विद्यापीठात पार पडलेल्या मुक्त संवादात व्यक्त केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ताराबाई अभ्यास केंद्राच्या वतीने लिंगभाव आणि सामाजिक बहिष्कृतता तृतीय पंथीयांचे प्रश्न याविषयी तृतीय पंथीय सीतागुरु खुर्शीद नायक यांचे अनुभव कथन व मुक्त संवादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सीमागुरु नायक यांनी तृतीय पंथीयांची व्यथा मांडताना सांगितले की त्यांचा समाज हा शारीरिक दृष्ट्या विकलांग व भिन्न असल्याने सामाजिक रूढीवादामुळे जगणं कठीण आणि मरण अशक्य अशी परिस्थिती आम्ही जगत असतो. स्वातंत्र्य मिळून देशाला 70 वर्ष झाले तरी तृतीय पंथीयांना स्वतःचे अस्तित्व आणि सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त झालेली नाही. आम्हाला मूलभूत हक्कांसाठी लढावे लागते. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे आम्हाला आज मतदानाचे आणि राशन कार्डचे हक्क प्राप्त झाले आहेत. परंतु घर आणि सर्वात खेदाची बाब म्हणजे जिवंतपणी आम्हाला सर्वांच्या अवहेलनेचा सामना करावा लागतो. आम्हाला साधे घर सुद्धा मिळत नाही आणि आम्ही मेल्यानंतर आमच्यासाठी स्मशानातही जागा नसल्याने आम्हाला माणूस म्हणून पाहण्याची आवश्यकता आहे. आम्हाला तिरस्कारापेक्षा माणूस म्हणून पाहण्याची आवश्यकता असल्याने समाजाने आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा अशी करुण व्यथा व्यक्त केली. यावेळी समाजसेवक आदेश आरोटे, ताराबाई अभ्यास केंद्राच्या संचालिका डॉक्टर प्रतिभा आहिरे सह संशोधक अभ्यासक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जितकी जास्तीत जास्त त्यांना हेल्प करता येईल असं काम करायला पाहिजे समाजाने. कारण माहितीये का की समाजाचा आम्ही पण एक घटक आहे. समाजाने ही गोष्ट खूप जवळून म्हणजे एकदम गांभीर्याने बघायला पाहिजे की आपण आज काय करतोय, आज काय होत आहे आणि आपण काय करणार आहोत. थोडं जर कधी हा विचार केला तर मला नाही वाटत की आमचं स्वप्न खूप दूर असत. आता तर काय फक्त एक मतदानाचा अधिकार मिळाला, मतदान कार्ड मिळाले, आधार कार्ड मिळाले, राशन कार्ड आता काही मिळालेले काही मिळायचे बाकी आहे. आणि बाकी आमचे फक्त आता दोनच आहे, एक तर घरकुल पिवळं राशन कार्ड आणि शमशानभूमीची जागा. हे तीन गोष्टीचा आमचं जास्त भर आहे सध्या. सीमागुरु खुर्शीद नायक यांनी जे सांगितलं की समाजामध्ये शारीरिक विकलांगता ज्यांना जी आलेली आहे त्याला बाजूला सारून समाजाने मानसिक विकलांगतेतून बाहेर निघून त्यांना माणूस म्हणून समजण्याची आज आवश्यकता आहे. आणि ते कुठंही सत्यही वाटतं आपल्याला, कारण ते सुद्धा माणूस आहे. स्त्री पुरुष आणि तृतीय पंथ आवश्यकता नाही तृतीय पंथ म्हणायची, त्यांना सुद्धा माणूस म्हणून समजण्याची आवश्यकता आहे. कॅमेरामन कुणाल सरोतेसह सय्यद फेरोज, MCN News.